चाटे शिक्षण समूह पुणेच्या वतीने 10वी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी बिबेवाडी येथील यश लॉन्स येथे मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. उद्याचे करिअर चांगले बनवायचे असेल तर करिअरचे एक नियोजन करा. पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. शाळेतील अभ्यासाची पुनरावृत्ती घ्या. मित्रसंगती आणि सोशल मीडियाच्या संगती यापासून पाल्यांना सांभाळणे पालकांचे काम आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे किती दक्षतापूर्वक पाहिले जाते याचे उदाहरण म्हणजे चाटे शिक्षण समूहाचा कावडदऱ्यातील कॅम्पस होय, जिथे विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. नियोजनबद्ध अभ्यास कसा करावा, कोणत्या वेळी करा, काय करावे हे विद्यार्थ्यांना तेथे शिकविले जाते. 29 डिसेंबर रोजी घेतल्या जाणाऱ्या भास्कराचार्य स्कॉलर सर्च परीक्षेसाठी अर्ज भरावेत असेही आवाहन चाटे शिक्षण समूहाचे संचालक फुलचंद चाटे यांनी मार्गदर्शनपर शिबिरात केले. यावेळी चाटे शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गोपीचंद चाटे, प्राध्यापक भारत खराटे, प्राध्यापक रमेश बनकर, प्राध्यापक विजय बोबडे, प्राध्यापक बापू काटकर आदी मान्यवरांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समर जामदार यांनी केले. शिक्षणाबरोबरच महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मार्गदर्शनाची, आणि ते मार्गदर्शन करण्यासाठी गरज असते ती मार्गदर्शकाची, आणि शिक्षण, मार्गदर्शक आणि मार्गदर्शन या तिघांचाही त्रिवेणी संगम मला आढळतो तो म्हणजे चाटे समूह. 10वीनंतर कोणते कॉलेज निवडायचे याबाबत शंका होती, पण येथे असलेले डिसिप्लिन, येथे असलेला एज्युकेशनल इन्व्हायरमेंट पाहून आपल्यासाठी चाटे कॉलेज उत्तम आहे हा निर्णय मी घेतला. मी आकाश कोल्हे याची आई आहे. 2018-19 तो 12वीला होता आणि त्याने नीटमध्ये 630 marks पडले आणि त्याला आता ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांनी पालकांना एक गोष्ट नक्की सांगेल की या ठिकाणाहून जात असताना पुढच्या करिअरची दिशा स्पष्ट असेल आणि 10वीच्या परीक्षेला जात असताना आत्मविश्वासानं परीक्षेला जाल एवढा विश्वास आज या व्यासपीठावरून तुम्ही घेऊन जाणार आहात हे मात्र नक्की आहे. ही स्पर्धा लाखामध्ये ज्यावेळेस आपण या परीक्षेला जाणार आहोत या परीक्षेची तयारी, परीक्षेची पूर्वतयारी, मानसिकता, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा तुमच्याकडे देणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय. आता तन्मयने सांगितलं, आता मी त्याला विचारलं की तुला पॅकेज 17 लाखाचं मिळालं, तुझं वय किती आज बघ, आणि पॅकेज ते आणि स्वतःची कंपनी त्यांनी चालू केली. तुमच्या समोर विद्यार्थ्यांना या ठिकाणी यासाठी बोलायला लावलं की तुमच्या मधलाच विद्यार्थी असतो पण तो घडतो कसा, प्रामाणिकपणे मेहनत करणारा विद्यार्थी एकच असतो की सर्व विषयांचा मला अभ्यास सारखा करायचा आहे. पण सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा आणि पालकांनाही सांगेल, इथून पुढच्या काळामध्ये तुमचा वेळ तुमच्या पाल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सायन्सचा असा अभ्यास करतो, मॅथमॅटिक्सचा असा करतो, चाटे पॅटर्न ज्या प्रमाणे आहे, ज्या सराव परीक्षा तुमच्या चालू आहे त्याप्रमाणे बरोबर करा, तुमचा रिझल्ट चांगला असेल. तुम्हाला तुमचं पर्सेंटेज किती आहे बोर्डामध्ये किती मिळेल हे पाहायचं असेल तर ह्या चाटे क्लासेसच्या 3ही सराव परीक्षा प्रामाणिकपणे रेग्युलर द्या. या परीक्षेच्या काळामध्ये तुमच्या डोक्यात एकच गोष्ट पाहिजे, या परीक्षेत मला टॉप करायचं आहे. सायन्समध्ये जे आहे, अरे आहेतच 4 प्रश्न. पहिल्या प्रश्न तुमचा हा कमीत कमी 15 मिनिटात झाला पाहिजे, दुसरा प्रश्न आहे 25 मिनिटात झाला पाहिजे, तिसरा प्रश्न आहे 50 मिनिटांमध्ये आणि चौथा प्रश्न आहे 20 मिनिटांमध्ये. 120 मिनिटाचा प्रश्नपत्रिका आहे, 2 तासाचा पेपर आहे, 110 मिनिटात पेपर झाला पाहिजे सॉल्व्ह करण्याचा, 10 मिनिटं शिल्लक राहिली पाहिजे. मला काही पालक भेटतात, भेटल्यानंतर सांगतात की सर मॅथमॅटिक्सचा अभ्यास माझा मुलगा वाचून करतोय. मॅथमॅटिक्स वाचून नाही करता येणार विद्यार्थ्यांना, आणि 16.5 लाख विद्यार्थ्यांसोबत तुमची स्पर्धा आहे, आणि 16.5 लाख विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करायची असेल तर तुमचं नॉलेज कसं असलं पाहिजे. तुम्ही परीक्षेला जात असताना फक्त एक वाक्य डोक्यात ठेवायचं, जून महिन्यामध्ये माझा रिझल्ट येणार आहे, आणि रिझल्ट आला की माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे. एक सुखाचं आणि एक दुःखाचं. रिझल्ट टॉपचा असेल तर सुखाचे आसरू असतील, माझ्या मुलाने केलं. रिझल्ट लो असेल तर दुःखाचे आसरू असतील, माझा मुलगा करू नाही शकला. मी तर बसला, प्रत्येक विद्यार्थी एकच विचार करेल की माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये मला फक्त सुखाचं पाणी आणायचंय, दुःखाचं नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेला जात असताना आत्मविश्वासानं परीक्षेला जाणं, पेपर मिळाल्याबरोबर जे आहे वाचून घेतला, उत्तरपत्रिका मिळाली
बारकोड सिस्टीम आहे, स्टिकर वगैरे तुम्ही लावलं, पेपर लिहायला चालू करा. हुशार विद्यार्थ्याचं लक्ष नसतं, सिक्वेन्सनं क्वेश्चन सॉल्व्ह करतो. परंतु याच्याही पेक्षा जे काही हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी क्वेश्चन अगोदर, हार्ड क्वेश्चन जे आहेत हे अगोदर चालू करतात, हा त्यांचा कॉन्फिडन्स असतो. विद्यार्थ्यांनो, पेपर प्रेझेंटेशन टेन्थ मध्ये इतकं महत्वाचं आहे. तुमचं हँड रायटिंग, अक्षर अगदी मोत्यासारखं पाहिजे. प्रेझेंटेशन ज्या वेळेस तुम्ही लिहित आहात, तुम्ही अक्षर पहा, हे आताच्या प्रिलियमचा पेपर आहे त्याचा. प्रेझेंटेशन पहा तुम्ही, मराठीमध्ये सुद्धा जे आहे की सोशल सायन्सचा पेपर लिहिलेला आहे, बोर्डाचा नियम आहे. क्वेश्चन क्रमांक टाकलाच पाहिजे. प्रश्न क्रमांक फर्स्ट, ए ए मधलं फर्स्ट, फर्स्ट म्हणजे ते रोमन अंकातलं आहे. आमचे विद्यार्थी 1, 2, 3 खाली लिहित चालतात, हे चुकीचं आहे. कोण टाकलाय विद्यार्थ्यांनो, बाहेर येत असताना पेपरची घडी घाला, खिशा ठेवा, येत असताना कुणाशी चर्चा करू नका, अजिबात चर्चा करू नका. याचं कारण काय की तुम्ही जो पेपर झालेला आहे हा उद्या तुमच्या आयुष्यामध्ये परत कधीही येणार नाही. उद्या पेपर वेगळा आहे, त्याच्या अभ्यासाला लागा. विद्यार्थी, ओव्हरऑलचे मार्क्स त्याच वेळेस मिळतील तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला 33% मार्क्स तुम्हाला परीक्षे पेपरमध्ये मिळाले पाहिजे. थेरीमध्ये म्हणजे 100 पैकी 28 मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजे, तरच ओव्हरऑलचे मार्क्स पकडतील. अन्यथा 27 मार्क्स मिळाले तर तुमच्या मार्कशीटवर 27 मार्कच येतील. मग बरेचसे विद्यार्थी म्हणतात इकडे 25 पडतील आणि ओव्हरऑलचे 15 पडतील, 40 मार्क्स होतील, तसं होणार नाही. विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस रिझल्टचा दिवस असतो त्याच्या अगोदर 10 दिवस पालक झोपत नाही, जेवत नाही, ती अवस्था असते. करायचं, दुनिया एक उलझन है, कोई धोका तो कोई ठोकर, कोई जी जी के हंसता है तो कोई रो रो के जीता है. तुम्हाला जीवन कसं जगायचंय हे तुमच्यावर आहे. असं जगायचंय, करडत जगायचंय, त्या पालकांना असं जीवन जगायला लावायचंय. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. हे तुम्हाला फक्त 10th सांगतोय, ही 10वीत ही अवस्था आहे. तुमचे पालक जे ऑफिसला असतात गेल्याबरोबर जे आहे की लोक विचारतात रिझल्ट काय. विद्यार्थ्यांना टॉपचा रिझल्ट असेल तर पालक अभिमानाने सांगतात माझ्या मुलाचा 95% आहे, माझ्या मुलाचं जे आहे माझ्या मुलीचं एवढं पर्सेंट आहे. म्हणजे ज्यावेळेस पर्सेंटेज चांगला आहे त्यावेळेस अभिमानाने सांगता येतं. सध्याने सांगितलं आता की 95, 97, 96. अहो हे ऐकायला सुद्धा जे आहे ह्याची मेहनत किती असेल. विद्यार्थ्यांना पुढचा काळ हा तुमचा प्रचंड स्पर्धेचा आहे. तुम्ही आज 10वीत अडकलात, 10वीमध्ये आहात, तुमच्या अगोदरच्या मुली बोलून गेल्या, मुद्दाम पुढे पाठवल्या होत्या मी की यांनी सुरुवात कधी केली, तर मध्ये सांगितलं की मी सुरुवात कधीपासून केली. आज ज्यावेळेस विद्यार्थी 11वी 12वी जातात तर त्यावेळी 10वीची परीक्षा संपते, 11वीत गेल्याबरोबर त्यांना स्वप्न पडायला लागतात की आता कॉलेज, आता काय आराम, रिलॅक्स. आता सध्या सांगितलं की 97-98% मार्क्स आले असलेले विद्यार्थी 11वीमध्ये सुद्धा जे फेल जात आहेत. आज प्रत्येक पालक 10वीची परीक्षा झाली, मार्च मध्ये परीक्षा झाली की आज महाराष्ट्र नाही भारतामधला विद्यार्थी पुढच्या तयारी लागतोय, मला IIT कुठून करायचंय, मला मेडिकल कुठून करायचंय, मला इंजिनिअरिंग कुठून करायचंय, मला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, हे मुलांचं प्लॅनिंग आहे. म्हणजे त्या मुलीने मला एक डायलॉग चांगला ऐकवला, सर मला आईवडिलांपासून दूर नाही वाटत, कुछ लोग सपनों के लिए अपनों से दूर रहते हैं और कुछ लोग अपनों के लिए सपनों से दूर रहते हैं. मी माझ्या आईवडिलांपासून जे आहे दूर असेल पण उज्ज्वल भवितव्य घडून मी परत माझ्या आईवडिलांसमोर जाईल. 10th रिझल्ट फेल असेल तर कॉन्टॅक्ट स्कूल, हा रिमार्क येतो, आम्ही सांगू शकत नाही हा फेल आहे म्हणून. ज्यावेळेस एंट्रन्सचा रिझल्ट, नीटचा रिझल्ट, नीटमध्ये क्वालिफाय होणं किंवा चांगला स्कोर येणं गरजेचं आहे, नाही तर उद्या डोनेशन भरावं लागतं, कुठून पैसा आणायचा. आणि ज्यावेळेस पालक येऊन म्हणतात सर रिझल्ट बघा, रिझल्ट टाकला जातो, रिझल्ट टॉपचा असेल तर पालक आपल्या मुलाला आनंदाने उचलून, सर माझ्या मुलांना केलं, मी तुम्हाला म्हटलं सर नक्की करून दाखवेल, हा केलं त्यानं, बघा हा रिझल्ट बेटा. केबिनच्या बाहेर आले, पालक आले, पालकांची तीच अवस्था, सर रिझल्ट बघा, नंबर टाकला जातो, रिझल्ट डाऊन असतो. पालक टेबलवर डोकं ठेवून रडतात की सर काय या मुलासाठी कमी केलं, हा सकाळी झोपेतून उठायच्या आधी मी कामाला जात होतो आणि संध्याकाळी झोपल्यावर मी येत होतो, इतकं माझं काम असायचं. आणि मी मुलाला सांगत होतो की ह्या बाकी चुकीच्या गोष्टींना आधी नकोच लागू.
आज आमच्याकडे जे आहे की हँडसेट मोबाईल बाकी सोशल मीडिया बाकी सगळ्या गोष्टीमुळं जे आहे आज हे पॉइजन आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि तिथंच मुलगा संपलाय आणि म्हणून त्या शिंदेवाडीच्या कॅम्पसमध्ये मोबाईलच दूर केला 100% विद्यार्थी माझ्या ताब्यात आला. पाहिजे ते विद्यार्थ्याला मी घडवू शकतो, पाहिजे तसं विद्यार्थ्याला देऊ शकतो. विद्यार्थी ज्यावेळेस घडवायचा आहे त्याला चुकीच्या गोष्टीपासून दूर करावं लागतं. आज संपवण्याचं हत्यार आम्ही स्वतः हातामध्ये घेतलेलं आहे. अरे चायना सारखा आणि अमेरिकेसारख्या देशाचं महिला टार्गेट आहे भारताचा युवक वर्ग पूर्ण उद्ध्वस्त करून टाकायचा आणि त्याच्यात ते साध्य झाले ते आम्ही ते करतोय. आज या गोष्टी करण्यामुळं आमचा विद्यार्थी किती नुकसानीच्या मार्गाने चाललाय. विद्यार्थी आज कॉलेजमध्ये जात आहेत. आज महाराष्ट्रामधल्या कोणत्याही कॉलेजच्या गेट समोर जाऊन अवस्था बघा, सगळे चाळे मुलांचे काय चाललेले तिथं पण आमचे मुलं पाठवतोय. जा बिघडतो सुद्धा. अहो 11वी 12वीच्या अभ्यासक्रमावरच तुमच्या पुढच्या प्रवेश परीक्षा आहेत आणि त्याच्यावरच तुमचं पुढच्या हायर एज्युकेशनच्या ऍडमिशन्स आहेत. 10वी हा टर्निंग पॉईंट आहे आणि 11वी 12वीत करिअर घडतं. तुमचे विचार बदलावे लागतील. 10वीत तुम्ही आता आहात, मी 11वी 12वीत काय करेल. आज माझ्या विद्यार्थ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, तुमचा विचार मला काही मुलींनी लिहून दिलंय की 2026 मी आय ए एस अधिकारी असेल. मला सांग बेटा हे कसं आहे, माझे 12वीमध्ये एवढं पर्सेंटेज असेल, मी पुढे हे करणार आहे. 2026 मी तुमच्या समोर आय ए एस अधिकारी म्हणून उभे असेल सर. ज्यावेळेस हे जिद्दीनं मुली सांगतायत विद्यार्थ्यांना हा प्रत्येक विद्यार्थी करू शकतोय. त्यांनी विचार त्यांचे बदलले. 1998 पासून ते आतापर्यंत 12वीच्या मार्कावर एकाही मुलाला मेडिकलला ऍडमिशन मिळालेलं नाही, फक्त एंट्रन्सच्या मार्कावर मिळालेलं आहे. त्याचीच तयारी करून घेतोय. त्यांना सांगेल मी, पालकांनाही सांगतो की पुढच्या करिअरचा प्लॅन पालकांकडे आज तयार पाहिजे, विद्यार्थ्यांकडे तो प्लॅन तयार पाहिजे. विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या करिअरचा प्लॅन तयार करा. अरे एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर प्लॅन तयार असतो, आमचं तर अख्खं करिअर बनवायचं आहे. प्लॅन तयार पाहिजेच आणि ज्यावेळेस प्लॅन तयार असेल त्यावेळेस पुढची वाटचाल करणं सोपं जातं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की ज्यावेळेस एक कुंभार माती हातात घेतली आणि काहीतरी बनवतोय, त्याच्या बायकोने विचारलं काय करताय, कुंभारांनी सांगितलं चिलीम बनवतोय, सध्या खूप फॅशन चालली. त्याच्या पतीनं सांगितलं अरे उन्हाळा यायला लागलाय, माठ बनव, मडक बनव, चांगलं विकेल, पैसे येतील. कुंभारानं विचार केला बरोबर आहे, त्या मातीला आकार चिलीमचा देत देत मडक्याचा आकार द्यायला चालू केलं, माठ बनवायला चालू केलं. मातीतून आवाज आला काय करायलास, कुंभारानं सांगितलं मी माठ बनवतोय. मातीने विचारलं काय तू आता चिलीम बनवत होतास ना, कुंभाराचं उत्तर आहे का ते म्हणाले नाही माझा विचार बदलला. मी तुम्हाला जे म्हणलं विचार बदला, मार्ग सापडेल, आयुष्य बदलेल. कुंभारानं सांगितलं नाही मी चिलीम बनवायला लागलो होतो पण आता माठ बनवतोय, माझा विचार बदलला. मातीनं जे उत्तर दिलं ते ऐका, मातीनं सांगितलं अरे तुझा तर विचार बदलला, माझी तर अख्खी जिंदगीच बदलली, माझं पूर्ण आयुष्य बदललं. चिलीम झाले असते तर स्वतःमध्ये आग भरली असती, स्वतः बी जळाले असते आणि दुसऱ्याला बी जळालं असत. माठ बनवायला लागलास, लोक पाणी भरतील, स्वतः बी थंड राहील, दुसऱ्याला पण थंड ठेवेल. हा विचार बदलला. विद्यार्थ्यांना तुम्हाला ज्यावेळेस हा विचार बदलण्याचा वेळ येईल ती वेळ ही 10वीच्या परीक्षेला शेवटचे आता काही दिवस राहिलेत, तुमच्याकडे करिअरचा प्लॅन तयार पाहिजे पूर्ण. आता आज ज्यावेळेस रात्रीच्या 2-3 वाजेपर्यंत मोबाईलवर बसलाय त्याला कसलं करिअर, कसलं भवितव्य काही कळत नाहीये. सगळी मुलं जिकडे तिकडे ऑनलाईन रात्री गेम खेळत बसतात. आमच्या पालकांना वाटतं माझा पोरगा अभ्यास करतोय, अहो मुलं आमचे खूप चांगले आहेत, पण याच मुलांचं भवितव्य उज्ज्वल करायचं सोडून हे नुकसानीच्या मार्गाने जातो विद्यार्थी. काय ते पबजी गेम खेळण्या वगैरे आई मुलाला धरते आणि मुलगा वडिलाला मारतोय मला मोबाईल दे म्हणून, इतकी वाईट अवस्था. शिंदेवाडीच्या कॅम्पस मधला मुलगा मी लिहून देईल, घडेल, बिघडणार नाही हे तुम्हाला मी लिहून देईल. इतका व्यवस्थित विद्यार्थी जे आहे 100% घडू शकतो. 200 मुली सकाळी 6:30 जेवण करतायत, संध्याकाळी 6:30 जेवण करतायत आणि पुढची तयारी मुलींचं 7:15 जेवण झालं की पुढे अभ्यासाला सुरू. 7:15 ते 8 मुलांचं जेवण 8:15 सर्व मुलं टेबलवर असतात, सर्वस्त्रीला वंदन करून 8:20 ते 11:20 पिनड्रॉप सायलेंट अभ्यास सुपरविजन खाली अजिबात हलायचं नाही. 11:30 लाईट ऑफ, झोपायचं, सकाळी 5:30 उठायचं. आपण म्हणाल अशी तयारी, एवढं बंधनात बंधन नाही. उद्याचं कोट्यवधीचं डोनेशन वाचवतोय मेडिकलचं, उद्याच्या अडचणी समोर बेरोजगार होण्याच्या ते वाचवतोय,
या सगळ्या गोष्टी ज्या आहे या विद्यार्थ्यांसाठी करतोय. आणि जे पुण्यात जाण्याने करताय कंपल्सरी जे आहे की सकाळी बसमध्ये जाणं संध्याकाळी बसमध्ये येणं आपल्या स्वतःच्या बाईकवर यायचं नाही. मित्र भेटा आले तिथं अजिबात नाही, कुणी भेटा यायचं नाही, तिथं सिक्युरिटी पूर्ण आहे, कॅम्पसच्या विरोधात येऊ शकत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून बाजूला येऊन आज या कॅम्पसमध्ये विद्यार्थी जो घडतोय त्याप्रमाणे तुम्ही घडा. मी ज्यावेळी जुलैमध्ये काही मुलांचे 100 मुलांचे प्रवेश केले त्याच वेळी सांगित होतं की आता बाकीचे नाही, आता बाकीचे डिसेंबरमध्ये मी तुम्हाला देईल ती संधी. मी तुम्हाला 29 डिसेंबरला परीक्षा घेतोय. परत भास्कराचार्य टॅलेंट सर्च एक्झाम जे सरकारने सांगितलं, भास्कराचार्य टॅलेंट सर्च एक्झाम हे मी परीक्षा घेतोय आता 29 डिसेंबरला. म्हणून उद्या सकाळी 7 वाजल्यापासून चार्टे क्लासच्या प्रत्येक शाखेवर फॉर्म उपलब्ध आहे, तो फॉर्म घ्या, फॉर्म भरून द्या आणि रविवारी परीक्षेला बसा. 29 तारखेला परीक्षा होईल, 4 तारखेला रिझल्ट डिक्लेअर होईल, 5 तारखेला जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांच्या पालकांना बोलवून त्यांना मी चर्चा करून त्यांना मी प्रवेश देईल. तुमच्या अभ्यासाकरता आणि परीक्षाकरता खूप खूप शुभेच्छा आणि पालकांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला 10वीत 100% गुण मिळवायचे, ही आपली कमिटमेंट आपल्या स्वतःशी आहे, आपल्या फॅमिलीशी आहे आणि ही कधीही विसरायची नाही. आणि हे सगळं हसत खेळत झालं पाहिजे, म्हणजे एकदम सिरियस होऊन गंभीर होऊन अजिबात नाही. मित्रांनो, सकाळी 5:30 वाजता फुलचंद सरांनी उठायला सांगितलंय, 5:30 वाजता उठलंच पाहिजे. म्हणजे आयुष्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त सूर्य आपल्याला पाहता येतील उगवताना, मावळताना नाही, मावळताना सूर्य सगळे पाहतात. म्हणजे कधी आहे तर महाबळेश्वरला गेलात ना, तिथे 2 पॉईंट आहेत, एक सनराईज पॉईंट आहे, दुसरा बॉम्बे पॉईंट आहे. गर्दी बॉम्बे पॉईंटलाच सगळ्यात जास्त असते, उभा राहायला जागा नसते. पण मी जेवढ्या वेळेस त्या सनराईज पॉईंटला गेलो ना, कुत्रे नसतात तिथं, काही नसतात, काही काही जंगली प्राणीही भेटायला येते की माणसं पळून जातात. पण आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, निगेटिव्हिटी नको असेल, तर सकाळचा सूर्य पाहायला विसरायचा नाही. म्हणजे जे सूर्य पाहतात ते जनरली अपयशी होत नाहीत, पण तेवढंच म्हणल्याने नाही, कारण बऱ्याच वेळा काय म्हणताय की बोलताना सांगतात की सफलता काय म्हणते त्याला, की सकारात्मकता सफलता की पहिली सीढ़ी है. ये सफलता जी हम सकारात्मक जे आहे पॉझिटिव्हनेस, ज्याला यश पाहिजे त्याने पॉझिटिव्हनेस असला की यश मिळतंच. पण याला या ऑब्जेक्शन आहे की भाई पॉझिटिव्हनेस हा सक्सेसकडे जाणारा फक्त 1 पॉईंट आहे, 100 पॉईंट असतील तर त्याच्यातला 1 पॉईंट आहे. म्हणजे नुसतं पॉझिटिव्ह असल्याने होत नाही. देशाच्या 125 करोड लोकांना वाटतं की आपण करोडपती झालं पाहिजे, पण त्या 125 करोडपैकी 100 करोड तर मान्य करून घेतात की आपण काही करोडपती होऊ शकत नाही. बरोबर आहे का ना? आपल्याला ते नाही पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे, पण त्याच्याबरोबरचं कार्य म्हणजे आपले मुलं स्मार्ट असले पाहिजेत, त्यांच्यात बेसिक असलं पाहिजे. आणि मुलं जेव्हा स्मार्ट झाले तर आज इथं जेवढे पोरं बसलेले आहेत, काही मुलांचा विरोधी आहे की पापा आम्हाला नका चाट्याकडे पाठवू, ते नुसतं जेल आहे, नुसतं त्रास देतात पोरांना, अत्याचार करतात, अभ्यास करायला लावतात, काय काय पोरं शब्द वापरतात ना. म्हणजे ते ऐकल्यानंतर म्हणजे पालकांना बरं वाटतं बरं का, ते ऐकून घेतात अर मला ह्या मला आपल्या पोराला अजिबात त्रास द्यायचा नाही करतोय. आणि आम्ही तुम्हाला कसलंच चुकीचं खोटं आश्वासन देत नाही. तुमचा मुलगा IIT लाच लागेल, मेडिकललाच लागेल, IIT ला, मेडिकलला, इंजिनिअरिंगला तुमचा मुलगा निश्चित लागेल त्याच्या कोटीप्रमाणे त्यानं केलेल्या मेहनतीवर. आमचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला असणार आहे, म्हणजे X ला कमी Y ला जास्त असं बिलकुल नाही. म्हणजे आकाशच्या मम्मीने या ठिकाणी जाहीररित्या सांगितलं की मी किंवा माझा मुलगा तर रिझल्ट नंतर सगळ्यांना माहिती झाला, ही सगळ्याच मुलांची हिस्ट्री आहे. म्हणजे कुणाला निवडून याला प्लस याला मायनस हा विषय नाही, पण चुकीच्या मार्गानं जाणाऱ्या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवू नका. आणि मी आज सांगेन तुम्हाला हॉस्टेलला पाठवता आलं 100% प्रेफरन्स हॉस्टेलला द्या, काही प्रॉब्लेम नाही, तिथलं जीवनमान अत्यंत चांगलं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. नाही डे केअरला मुलाला तिथं पाठवा,
लांब आहे, थोडासा त्रास होईल, येण्या जाण्याचा त्रास होईल, पण बसेस आहेत, काही काही प्रॉब्लेम नाही. कोथरूडहून बस आहे, वारजेहून बस आहे, सिंहगड रोडहून बस आहे, इकडून कोंडव्यातून बस आहे, 5-6 बसेस आपल्या आहेत. आपली मुलं त्या ठिकाणी सुरक्षित जातात. 11वी 12वीचं जे वय आहे हे जसं घडण्याचं वय आहे.